शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडवरून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलंय. मेट्रो कारशेडसाठी आरेची झाडं कापली जाणार आहेत का याची मी माहिती घेणार असून त्यात विशेष लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांना स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी देणारी प्रत्येक गोष्ट हवी आहे असं सांगत राजकारणातही अलीकडे प्रदूषण झालंय. राजकारणातील प्रदूषण साफ करणारं मशीन आपल्याकडे आहे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय. मुंबईतील 236 भूखंडाच्या लीज पॉलिसीला पालिका सभागृहात शिवसेनेनं विरोध केलाय. हा विरोध शिवसेनेनं बिल्डरांच्या मदतीसाठी केल्याचा आरोप भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. बालहट्टामुळे मराठी माणसाचं नुकसान झाल्याची टीकाही शेलारांनी केली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरासमोर येऊन लढण्याच्या आव्हानालाही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. त्यांचं आव्हान स्वीकारूनच विधानसभेला सामोरं गेल्याचा खोचक टोला त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीत युती करायची की नाही याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं. सुधार समिती तोंड शिवून बसताना कोणी त्यांच्यावर एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीचं काही प्रेशर होतं का? आणि शिमगा जेव्हा सभागृहात केला त्यावेळेला सुद्धा कोणाच्या निर्देशावरून केलाय का? आणि त्याचं उत्तर ज्यांनी शिमगा केला त्यांना द्यावं लागेल. स्वतःच्या बाळहट्टापायी 80% मराठी मुंबईकराला स्वतःच्या घराच्या पुनर्विकासापासून दूर नेण्याचं काम ज्या लोकांनी केलंय त्यांना मुंबईकरांना उत्तर द्यावं लागेल. हवा प्रदूषण नियंत्रण मशीनचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कलानगर जंक्शन वांद्रेपूर्व इथे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी दिल्लीतलं प्रदूषण मुंबईत येऊ देणार नाही आणि ते थांबवण्यात आम्ही यशस्वी ठरल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं. एवढं सांगितलं की दिल्लीचं जे प्रदूषण आहे हवेचं ते मुंबईपर्यंत येऊ देणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईच्या जनतेची काळजी घेऊन मुंबईला एक स्वच्छ हवा मिळेल आणि आरोग्य चांगलं राहील याची काळजी निश्चितपणे आम्ही घेतोय, भविष्यात देखील घेणार आहोत. मुंबई महापालिका निवडणुकीचं वार वाहू लागल्यानंतर सेना भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. तर केलेल्या कामांचं श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. बोरिवली आयसी कॉलनी इथे शुभजीवन चौक आणि त्या मार्गाचं श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आमने सामने आले. बोरिवली आयसी कॉलनी शेवटचा बस थांबा ते दहीसर वल्लभभाई लिंक रोड या शुभजीवन चौक मार्गाचं भाजप आमदार मनीषा चौधरी आणि शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर या दोन्ही पक्षांनी उद्घाटन केलं. यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका केली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं म्हाडा वसाहतीतल्या नागरिकांना मोठा दिलासा दिलाय. मुंबईतल्या रखडलेल्या 65 म्हाडा वसाहतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग सरकारनं मोकळा केलाय. राज्य सरकारनं याबाबतची अधिसूचना गुरुवारी जारी केली. मुंबई आणि उपनगरातल्या म्हाडाच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला यामुळे गती मिळणार आहे. मुंबईतल्या 100 जास्त सोसायट्यातल्या 10,000 जास्त घरांना त्याचा लाभ मिळणार आहे. 2,000 चौरस मीटरपेक्षा जास्त प्लॉट धारकांना 4 FSI मिळेल. यातून म्हाडाला बिल्डरकडून 70,000 जास्त घरं मिळण्याची शक्यता आहे. या घरांसाठी म्हाडा लॉटरी काढेल असं अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलंय. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सेवा ही नेहमीच चांगली राहिली आहे. त्यामुळे राज्याच्या इतर भागांबरोबरच इतर राज्यांमधूनही अनेक रुग्ण इथे येतात. ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णांना इन्फेक्शन होऊ नये यासाठी प्रमुख 3 रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर अद्ययावत केली जाणार आहेत. मुंबई महापालिका 9 मॉड्युलर ऑपरेशन थिएटरसाठी 29 कोटी रुपये खर्च करत आहे. KEM रुग्णालयात युरोलॉजी विभागातील 2 तर प्लास्टिक सर्जरी, गायनेक विभाग, पेडियाट्रिक विभागातील प्रत्येक 1 ऑपरेशन थिएटर अद्ययावत होणार आहे. तर नायर आणि सायन रुग्णालयाच्या युरोलॉजी विभागातील प्रत्येक 2 ऑपरेशन थिएटर मॉड्युलर होणार आहेत. आणि आता बातमी तुमच्या कामाची. राज्य एसटी महामंडळात मेगा भरती होणार आहे. एसटीमध्ये 14,000 पदं भरणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. यामध्ये चालक, वाहक, मेकॅनिकल आणि पर्यवेक्षक दर्जाची एकूण 14,247 पदं रिक्त आहेत. कोकणात सर्वाधिक पदं भरली जाणार आहेत.
औरंगाबाद मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इंडस्ट्रियल एक्सपोचं उद्घाटन करण्यात आलं. जवळपास 100 पेक्षा जास्त उद्योजक यामध्ये सहभागी झाले होते. विपरीत परिस्थिती असतानाही औरंगाबादच्या उद्योजकांनी काम सुरू ठेवलं आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. तर यापुढे MIDC प्लॉट इन्व्हेस्ट म्हणून मिळणार नाही तर उद्योग तातडीने उभारणार असतील तरच प्लॉट मिळणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आज आपल्याला जे पाहायला मिळतं त्याचं सगळं श्रेय हे पुन्हा उद्योजकांना जातं. कारण तुम्ही इतके प्रोएक्टिव्हली या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं औरंगाबादमध्ये करता. MIDC प्लॉट मिळणं याच्यामध्ये जी काही धांदली त्या ठिकाणी व्हायची ती बंद करण्याकरता संपूर्ण आता ऑनलाईन सिस्टीम ही त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे. आणि ऑनलाईन सिस्टीमच्या माध्यमातून त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी आणायचं काम हे निश्चितपणे झालंय. त्यामुळे मला असं वाटतं की येत्या काळामध्ये ही ट्रान्सपरन्सी आम्ही आणू. राज्याचं वन विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्यात चंद्रपूरमध्ये बांबू संशोधन विषयक सामंजस्य करार पार पडला. यावेळी टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा स्वतः जातीने उपस्थित होते. रतन टाटा यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक करारामुळे चंद्रपूर जिल्ह्यासाठी विकासाचं नवीन दालन खुलं झालंय. सामंजस्य करारामुळे चिंचपल्लीच्या बांबू संशोधन केंद्राला अत्याधुनिक प्रशिक्षण, मार्केटिंग आणि डिझायनिंगच्या क्षेत्रात मौलिक मदत मिळणार आहे. याचा राज्य आणि देशातील वनव्याप्त क्षेत्रातील नागरिकांना हुकमी रोजगार मिळवून देण्यासाठी लाभ होणार आहे. यावेळी रतन टाटा यांनी भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यात उद्योग स्थापन करण्याचेही संकेत दिले आहेत. मुंबई नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला जमीन देणाऱ्यांना राज्य सरकार मोबदला देणार आहे. जमीन देणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला किंवा मालकाला सुधारित अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रतिवर्ष एकरी 30,000 रुपये ते 60,000 रुपयांपर्यंत पुढील 10 वर्षांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. शेतजमीन जिरायती असल्यास प्रति हेक्टर 75,000 म्हणजेच एकरी 30,000 तर बागायत जमिनीसाठी हेक्टरी 1,50,000 रुपये म्हणजेच एकरी 60,000 रुपये मोबदला म्हणून देण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेतील वृक्ष प्राधिकरणाच्या 1,000 झाडांची कत्तल झाली होती आणि ही कत्तल राज्य सरकारनं बेकायदा ठरवली आहे. ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या झाडांची कत्तल करण्याचा निर्णय झाला होता. मात्र वृक्ष प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा अधिकार केवळ पालिका आयुक्तांनाच असल्याचं सरकारनं काढलेल्या पत्रकात म्हटलेलं आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी घेतलेला वृक्षतोडीचा निर्णय बेकायदेशीर ठरलाय. याविरोधात ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. सदाभाऊ खोत यांच्यासारखा शेतकरी नेता भाजपमध्ये यावा म्हणून भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपकडे वळण्यासाठी सदाभाऊंची सांगलीमध्ये ताकद वाढवण्याची भाजपची खेळी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याचंही चर्चा आहे. तर केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशानेच अशी माहिती काही लोकांकडून पसरवली जात असल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केला आहे. ती बातमी ज्यांनी दिलेली आहे त्यांनाच हे विचारलं तर बरं होईल, कारण ते उत्तर त्यांच्याकडूनच मिळेल. माझ्या दृष्टीनं तो विषय महत्त्वाचा नाही. माझ्या दृष्टीनं या राज्यातले प्रश्न आणि शेतकरी सर्वसामान्य माणूस यांचे जे प्रश्न आहेत ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंतमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे. जिल्हा बँकांमध्ये तब्बल 8,600 कोटी रुपये अडकले आहेत आणि या नोटा स्वीकारायला राष्ट्रीयकृत बँका तयार नाही आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच पंतप्रधानांच्या 56 इंच छातीच्या वक्तव्याचीही त्यांनी खिल्ली उडवली. एक गजा मी घेतला म्हणजे ते सांगितलं होतं की 56 इंच छातीचा माणूस आहे मी. 56 इंच खरी दिसते घेतलं आणि महिना गेल्याच्या नंतर जसं जसं लोकांना जाणवायला लागलं तर कुलकुल करायला लागली. लोकांना विचारलं लाईनीमध्ये बघायला कधी लागलं किती वेळ झालं म्हणजे तुम्ही लाईनीचा झाले 5 तास झाले. आज पहिल्यांदाच नाही म्हणजे कालही लाईनीच होतो.
पण माझा नंबर लागल्याच्या वर तिथलं चलन सर. नोटबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचं परखड मत ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केलंय. दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीनं लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत प्रेरणा कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानं नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह 12 जणांची आता मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मात्र गेल्या वर्षभरात नाशिक शहरातील विविध बँकांमध्ये हजारो रुपयांचा बनावट नोटांचा भरणा झाल्याचं उघडकीस आल्यानं छबू नागरे आणि त्याच्या साथीदारांनी छापलेल्या नोटांचा यामध्ये समावेश आहे का या दृष्टीने तपास सुरू आहे. बनावट नोटांचा भरणा झाला होता वर्षभरात, तर त्या नोटा संदर्भात पोलिसांना बनावट नोटा बँकेत भरणा केल्या त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढे तपास सुरू आहे. इंग्लंड विरुद्धच्या वनडे आणि टी ट्वेंटी सिरीजसाठी टीम इंडियाची निवड होणार आहे. त्यातच महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी ट्वेंटी टीमच्या कॅप्टनशिपचा राजीनामा दिल्यानं त्याच्या जागी टेस्ट कॅप्टन विराट कोहली याच्या नावावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणार आहे. याशिवाय टीम इंडियाचे आगामी काळातील दौरे पाहता ऑफ स्पिनर आर अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांना या सिरीजसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. तर सुरेश रैना, रोहित शर्मा आणि शिखर धवनचे टीम इंडियामध्ये कमबॅक होणार असल्याचं समजतंय. तर टेस्टमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकावणारा करुण नायरचाही वनडे आणि टी ट्वेंटी टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. अमित मिश्रा, शादाब नवदीप, परवेज रसूल, आशिष नेहरा यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. समाजवादी पार्टीमध्ये फूट पडलेल्या दोन गटांची आता पाठिंब्यासाठी जमवाजमव सुरू झाली आहे. कारण निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा करण्यासाठी 3 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे दोन्ही गटांची आपली बाजू भक्कम करण्यासाठी धावपळ उडाली आहे. सकाळीच मुलायमसिंग यादव आणि शिवपाल यादव राजधानी दाखल झाले. पक्षाच्या नावावर आणि सायकलवर दावा करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्याचा त्यांना प्रयत्न आहे. तर मुख्यमंत्री अखिलेश यादव मात्र लखनौमध्येच थांबले आणि पक्षाचे अधिकाधिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्यांचं पत्र मिळवण्यात गुंतले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी आतापर्यंत घडवलेले समेटाचे सर्व प्रयत्न फोल ठरल्याचं यामुळे स्पष्ट झालंय. राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका व्यासपीठावर आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमारांचं तोंड भरून कौतुक केलंय. बिहारमध्ये नितीश कुमारांनी घेतलेल्या दारूबंदीच्या निर्णयाचं मोदींनी यावेळी कौतुक केलं. तसंच हा निर्णय इतर राज्यांसाठी देखील प्रेरणादायी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या जयंतीनिमित्त प्रकाश पर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघेही एका व्यासपीठावर आले होते. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेची गती काही काळासाठी मंद होईल. त्यामुळे होणाऱ्या त्रासातून गरिबांची सुटका करण्यासाठी सरकारनं खूप काळजी घेतली पाहिजे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलंय. राष्ट्रपती भवनातून सर्व राज्यांचे राज्यपाल आणि नायब राज्यपालांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना राष्ट्रपतींनी हे विधान केलंय. काळा पैसा थांबवण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी करण्यात आलेल्या नोटबंदीचे परिणाम कमी होण्यास वेळ लागेल. मात्र गरिबांकडे इतका वेळ असेल का याबाबत राष्ट्रपतींनी शंका व्यक्त केली आहे. त्यांना होणारा त्रास कमी झाला तरच ते गरिबी बेरोजगारीच्या विरोधात सुरू झालेल्या या मोहिमेत सहभागी होऊ शकतील असंही त्यांनी म्हटलं आहे. काळ्या पैशांवरील सर्जिकल स्ट्राईक नंतर रिझर्व्ह बँकेकडे 30 डिसेंबरपर्यंत तब्बल 14.97 लाख कोटी रुपये 500 आणि 1000 नोटांच्या स्वरूपात जमा झालेत. एकूण 15.44 लाख कोटी रुपयांपर्यंत पैकी 97% नोटा या रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्याचं बिझनेस स्टँडर्ड या इंग्रजी दैनिकानं म्हटलंय. काळा पैसा हद्दपार करण्यासाठी 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी निर्णयाची घोषणा केली. त्यावेळी 15.44 लाख कोटी रुपये किमतीच्या जुन्या नोटा चलनात होत्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.